नमस्कार, मी मीना। मीनानंद किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी उपवासाची टिक्की बनवणार आहे। ही टिक्की आपण रताळ्यापासून बनवणार आहोत। उपवासाचे पदार्थ हे खूप तेलकट असतात असा आपला समज आहे, पण अगदी कमी तेलात आपण ही उपवासाची टिक्की आज बनवणार आहोत। आणि ही टिक्की ज्याचा उपवास असेल किंवा ज्याचा नसेल त्यालाही आवडेल अशी होणार आहे। चला तर मग आपण रताळ्याची टिक्की बनवूयात। यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते सुरुवातीला बघूयात। इथे मी रताळे उकडून त्यांची साल काढून घेतली आहे। दोन लहान बटाटे घेतले आहेत, आल्याचा केस घेतला आहे, थोडा पाव चमचा जिरे घेतले आहे अख्खे, लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा, उपवासाचा सैंधव मीठ, 2 ते 3 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, तेल घेतलं आहे, दाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट आपल्याला जाडसर घ्यायचा आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि लिंबू घेतलेला आहे। आपल्याला रताळे उकळताना ते अगदी कमी पाण्यात उकळायचे आहेत आणि उकळल्यानंतर त्याला आपल्याला जरा वेळ फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत। यामुळे आपले रताळू हे छान कोरडे होणार आहेत। आपल्याला त्याला जास्त पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत, नाहीतर मग आपली टिक्की ही बिघडू शकते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला केस कसा कोरडा झालेला आहे, कारण आपण ते सुरुवातीला फ्रीज मध्ये ठेवून दिले आहे। यातच मी सगळे रताळू आणि बटाटे देखील किसून घेतले आहेत। मिरची घेतली आहे, ही मिरची फार तिखट नाही, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आहे। आल्याचा केस घेतला आहे थोडा, आलं तुम्हाला चालत असेल तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल। जिरे ही टाकून घेतले आहेत, त्यातच मी लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकायचं आहे। दाण्याचं कूट मी दाणे भाजून जाडसर भरड करून घेतलेली आहे, फार बारीक कूट इथे वापरायचं नाही। दाण्याचं कूट वापरल्यामुळे आपली टिक्की ही छान कुरकुरीत होणार आहे। इथे मी उपवासाचं सैंधव मीठ टाकते आहे चवीप्रमाणे। आपल्याला आता हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। यामध्येच आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि लिंबू देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हा पदार्थ उपवासाचा असल्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत। ज्या वस्तू आपल्याला चालत नसतील त्या आपण स्किप करायच्या आहेत। आता आपल्याला याचा छान एक गोळा तयार करायचा आहे, जेणेकरून आपलं सगळं एकजीव करायचं आहे सारण। तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने आपला टाईट गोळा झालेला आहे, फार टाईट नाही आणि फार सैलही गोळा झालेला नाही। आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या टिक्की बनवून घेणार आहोत। गोळा तोडून आपल्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे याला। तुम्ही बघू शकतात की यात आपण कुठल्याही प्रकारचं पीठ टाकलेलं नाही, तरीही आपला गोळा घट्ट झालेला आहे। त्यामुळे रताळू उकळताना नेहमी लक्षात ठेवायचं की ते कमी पाण्यामध्ये उकळायचे आणि उकळल्यानंतर त्याला आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यामुळे ते छान कोरडे होतील आणि आपल्या टिक्की अगदी व्यवस्थित बनतील। अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्की बनवून घेणार आहोत। काही वेळा हे मिश्रण आपलं थोडं पातळ झालं तर आपण त्यामध्ये वरीच्या तांदूळाचं पीठही टाकू शकतो, पण इथे मी वापरलेलं नाही कारण माझे रताळू अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या पीठाची मला गरज नव्हती, त्यामुळे मी इथे कोणतंही पीठ टाकलेलं नाही। अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्की बनवून घेणार आहोत। आपल्या टिक्की छान एकसारख्या आकाराच्या बनवल्या गेल्या आहेत। आता आपण ह्या टिक्कीला फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये। साधारण 1 ते 2 चमचा मी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपण ब्रशच्या सहाय्याने पूर्ण तव्यावर छान पसरवून घेणार आहोत। आणि टिक्की फ्राय करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं, आपला तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला हवा, नाहीतर टिक्की ह्या तव्याला खाली लागतील। मी मोठा तवा वापरल्यामुळे माझ्या सर्व टिक्की ह्या तव्यावर अगदी व्यवस्थित मावणार आहेत। तुमचा जर तवा लहान असेल तर तुम्ही जितक्या तव्यात बसतील तितक्या टिक्की तव्यावर ठेवायच्या आहेत। सुरुवातीला मी सेंटरला टिक्की ठेवते आहे आणि नंतर आजूबाजूलाही आपल्या सगळ्या टिक्की मी एकाच वेळेस ठेवणार आहे। तवा मोठा वापरल्यामुळे अगदी एकाच वेळेस सगळ्यांना टिक्की खायला मिळतात आणि आपल्या गॅसचीही बचत होते। सगळ्या टिक्की मी तव्यावर ठेवून घेतल्या आहेत। 2 ते 3 मिनिटं आपल्याला एका साईडने टिक्कींना छान फ्राय होऊ द्यायचं आहे। आता मी त्याला थोडं लांब लांब करते आहे कारण दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ब्रशने थोडं तेल लावून घ्यायचं आहे, कारण आता टिक्की आपल्याला पलटवायच्या आहेत।
फार तेल लावायची गरज नाही, अगदी ब्रशने आपण तेल लावलं तरी चालतं. आता आपण दुसऱ्या साईडने ही टिक्की पलटवून घेऊ. बघू शकतात की टिक्कीचा कलर किती सुंदर आलेला आहे. जितक्या टिक्की फ्राय झाल्या असतील तितक्या आपल्याला पलटवायच्या आहेत. बघू शकतात की आपल्या सगळ्या टिक्की छान फ्राय झालेल्या आहेत. साधारण कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटं आपल्याला एका साईडला टिक्की फ्राय व्हायला लागलेल्या आहेत. आपण आता दोघंही साईडने टिक्की छान फ्राय करून घेतलेले आहेत. आणि टिक्की फ्राय करताना जास्त घाई करायची नाही, तर आपल्याला ते मीडियम गॅसवर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस फार मोठा करायचा नाही. आणि टिक्कीचं सारण आपल्या सुरुवातीला शिजलेलं असल्यामुळे आपल्या कमी गॅसवरही ह्या टिक्की छान होतात. तुम्ही बघू शकता की आपल्या टिक्कींचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि सगळीकडनं अगदी एकसारख्या त्या फ्राय झालेल्या आहेत. खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी पौष्टिक अशा ह्या टिक्की आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करा, घरात सगळ्यांना खूप आवडतील. गरमागरम टिक्की आपण गोड दह्यासोबत सर्व केलेले आहेत. उपवासाचा नवीन पदार्थ आपल्याला छान मिळालेला आहे. तुम्हाला जर ह्या टिक्की आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.